नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे डोमेस्टिक व्हायलंस ॲक्ट म्हणजे घरगुती हिंसाचार कायदा डोमेस्टिक व्हायलंस ॲक्ट का बरं आणण्यात आला याचं आणण्यामागे कारण काय आणि डोमेस्टिक व्हायलंस जो असतो घरगुती हिंसाचार हा जो गुन्हा असतो हा कोण कौन कोणावर दाखल करू शकतो याच्या या कायद्याच्या तरतुदी काय आहेत याचा उपयोग काय आणि याचा दुरुपयोग कसा केला जातो असा हा विषय आहे विषय थोडासा मोठा आहे व्हिडिओ पण मोठा असेल पण शेवटपर्यंत नक्की बघा <coughs> कायद्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हा बेसिकली घरगुती हिंसाचार कायदा जो आहे हा आणण्याचा मुख्य कारण असं की अनेक महिला पुरुष लहान मुलं आणि वृद्ध यांच्यावर आपल्याच घरात आपल्याच नातेवाईकांकडनं आपल्याच रक्ताच्या नातेवाईकांकडनं किंवा लग्न झाल्यानंतर सासू सासरे नणन भावजाई सुना जावा यांच्याकडनं जे आ, हिंसाचार व्हायचे मारहाण व्हायची मानसिक त्रास दिला जायचा किंवा जातो जायचं म्हणण्यापेक्षा आपण ना वर्तमानात बोलूया की मारहाण होते मानसिक त्रास दिला जातो हुंड्यासाठी छळ केला जातो उपाशी ठेवण्यात येतं घरातून हाकलून देण्यात येतं किंवा अनेक घटनांमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केलं जातं किंवा खून केला जातो अशा के अनेक गोष्टींमधनं <coughs> या कायद्याचा उगम झाला आणि म्हणून अशा कुठल्याही घटना किंवा क्रिया जर तुम्छा विरुद्ध, तुमच्या कौ कुटुंबात जर होत असतील तर हा गुन्हा जो व्यक्ती अशा प्रकारची प्रताडना करतोय किंवा गुन्हा करतोय किंवा त्रास देतोय अशावर हा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो ह्याला कायद्यामध्ये कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ दिलेला आहे पण आपण फार जास्ती कायद्यातील कलमांवर बोलणार बोलणार नाही तर कायद्याबद्दल माहिती घेऊयात <coughs> आता आपण रोज उठून पेपरमध्ये वाचतोय गेली अनेक वर्ष वाचतोय पेपरमध्ये बातम्यांमध्ये येतं की सुनेचा छळ केला म्हणून सुनेने चारशे ची कौटुंबिक हिंसाचाराची केस केली नवऱ्याने छळ केला नंदेने केला जावेने केला दिराने केला अशा अनेक असतात पण आत्तापर्यंत आपण जे वाचत आलेलो आहे त्यापैकी नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के जे खटले जे आपण वाचतो बातम्या वाचतो त्याच्यात फक्त सून किंवा सुनेवर होणारे अत्याचार किंवा महिला किंवा महिलांवर होणारे अत्याचार एवढ्या पुरतीच व्याप्ती आहे असं वाटायला लागतं आणि समाजातच एकूणच असं एक गैरसमज आहे की कौसुम कौटुंबिक हिंसाचार कायदा हा फक्त सुनेपुरता मर्यादित आहे सुनेला छळलं सुनेला त्रास दिला सुनेचा हुंड्यासाठी त्रास दिला आणि अशा अनेक क्रिया ज्याने सुनेचा त्रास झाला आणि तिने कोर्टात केस दाखल केली पण मित्र हो हा कायदा फक्त सुनेपुरता नाही या कायद्याचा उपयोग घरातील महिलांना जसा होतो तसाच पुरुषांनाही होतो एक पुरुष सुद्धा त्याच्या बायको विरुद्ध भाऊजी विरुद्ध काकू विरुद्ध काकाविरुद्ध व आई वडिलांविरुद्ध असा कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकतो एक बहीण सुद्धा भाव भाऊ आणि बहिणी विरुद्ध असा गुन्हा दाखल करू शकते एक वृद्ध आई वडील सुद्धा मुलगा आणि सुने विरुद्ध असा गुन्हा दाखल करू शकतात किंवा नातवांबद्दलही दाखल करू शकतात अशी कुठलीही व्यक्ती जिच्यावर कुटुंबामध्ये अन्याय होतो आहे हिंस त्यांना मानसिक त्रास दिला जातो आहे ज्यांना विविध प्रकारे छळल्या जात आहे अशा सगळ्यांना या गुन्ह्याचा उपयोग होतो तर अशातच एक एका क्लायंटने फोन केला होता की त्याच्या सासूला बायकोच्या आईला बायकोच्या भावाने आणि बहिणीने घरातून हाकलून दिलं घर त्या सासूच्या नावावर आहे घराच्या आजूबाजूला फारच खोल्या आहेत त्या भाड्यांनी दिलेल्या आहेत ते भाडंसुद्धा सासूला यायला हवं पण ती सून सगळे भाडं स्वतः घेते मुलगा हा घेतो आणि त्यांनी त्या म्हाताऱ्या आईला घरातून हाकलून दिलेलं आहे आणि आता ती मुलगी आणि जावयाकडे राहते अर्थातच जावई चांगला सद्गुरुस्त आहे तो करतोय तर मी त्यांना हाच सल्ला दिला होता की ती सासू डोमेस्टिक व्हायलन्स खाली कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली मुलगा आणि सुनेविरुद्ध तक्रार दाखल करू शकते आणि याचबरोबर सिनियर सिटिझन्ससाठी जी एक सेल उभी केलेली आहे भारत सरकारने ज्याच्याखाली असे वृद्ध ज्यांना मुलांनी हाकलून दिलेलं आहे आणि ज्यांची देखभाल करत नाही त्यांना कायद्याने वटणीवर आणण्यासाठी भारत सरकारने अशी एक सोय केली आहे की ते त्या ठिकाणी जर जाऊन त्यांनी ती फिर्याद नोंदवली किंवा कंप्लेंट नोंदवली तर ते त्यांना न्याय मिळतो त्वरित न्याय मिळतो आता प्रश्न असा आहे की हा फक्त कौटुंबिक हिंसाचार जो होतो हा प्रत्येक वेळेस खरा असतो का हो प्रत्येक येणारी बातमी खरी असते का प्रत्येक सून जी केसेस दाखल करते यापैकी खऱ्या किती असतात आणि ब्लॅकमेलिंगच्या किती असतात तर याच्यात परत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त फिर्यादी ज्या जा आहेत कौटुंबिक हिंसाचाराच्या ज्या दाखल केलेल्या आहेत त्या बोगस आहेत आणि त्या ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यासाठी केलेल्या आहेत याच्यातनं काही आईवडील आणि मुलींनी ह्याला एक व्यवसायसारखं ट्रीट केलेलं आहे की मुलीचं लग्न लावायचं मग ती मुलगी महिना दोन महिना दोन महिने राहील मग त्याच्यानंतर ती तिथे वाद उद्भव उभा करेल त्याच्यातनं ती परत घरी येईल आईवडिलांकडे माहेरी आणि माहेरी आल्याबरोबर ती वकील धरून ती कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करेल आणि नवरा त्याची आई वडील नणन भाऊ भाऊजई अशा सगळ्यांवर तो गुन्हा दाखल करते बरं इतकंच नाही तर ज्या नंदा गेले अनेक वर्ष कुणी परदेशात आहे कुणी दुसऱ्या राज्यात आहे कुणी दुसऱ्या गावात आहे जे आपल्या आपल्या संसारात सुखी आहेत त्यांनाही छळायचं आणि त्यांना आणि त्यांच्या नवऱ्यांवरही गुन्हा असे गुन्हे दाखल करतात आता आमचेच काही वकील बंधू असे सल्ले देतात जे चुकीचं आहे त्यांनाही माझ्या विनंती असेल की कृपया करून कायद्याचा असा दुरुपयोग होईल असे सल्ले देऊ नका आपली वकील म्हणूनसुद्धा प्रतिमा खराब होते आपलं प्रोफेशन अतिशय सन्माननीय असं प्रोफेशन आहे काम आहे ह्याला कुठेही काळीमा लागेल असं कार्य करू नका चुकीचे सल्ले आणि चुकीच्या केसेस दाखल करायला प्रोत्साहन देऊ नका पण असे खूप केसेस आहेत मग ती काय करते मग त्याच्यात ती नवरा वगैरे सगळ्यांना जेलमध्ये टाकलं त्यांना एकदा जामीन मिळाला की ती परत ती नवीन 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 केसेस करत राहते मग शेवटी मग ते तडजोडीला येते मग ते तडजोडीमध्ये ती म्हणते ठीक थी। आहे मला इतके लाख द्या पाच लाख द्या पंचवीस लाख द्या पन्नास लाख द्या किंवा फ्लॅट द्या मोठे श्रीमंत लोकं असतील तर मोठी डिमांड असते छोटे गरीब लोक असतील तर छोटी डिमांड असते पण असते आणि हे करून ते मिळवलं की डिवोर्सवर सही करायची त्या नवऱ्याला सोडून दिलं किंवा परत यांची मोडस ऑफ ऑपरेंडी सेम असते कार्यपद्धती सेम असते परत विवाह स्थळ जुळवणारी ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत हे परत कुणीतरी सज्जन माणूस शोधतात सधन श्रीमंत कुटुंबीय असलेला शोधतात त्याच्यावर परत लग्न केलं जातं परत त्याच्याशी हेच प्रकार परत घडतात आणि यातून फक्त पैसे उकळायचे कामं करायचे बस हा धंदा करून ठेवलाय अशातच काही घटना पेपरमध्ये तुम्ही वाचल्या असतील की मुलगी लग्न करून येते पूर्ण बोगस कुटुंब असतं ते बोगसरित्या ज्यांची लग्न ठरत नाहीत अशी मुलं हेरतात त्यांच्याशी लग्न करतात ती दोन चार दिवस आठ दिवस राहते आणि घरातलं सोनं नाणं पैसा आडका दागिने सगळं घेऊन गायब होते आणि मग ती सापडत नाही कारण की तिचं नाव बोगस सगळंच बोगस तिचे कुटुंबीय बोगस सो so, एखाद्या स्त्रीने नवऱ्याला आई वडिलांपासनं वेगळं विभक्त राहून वेगळा संसार थाटायला लावणं हा सुद्धा कौटुंबिक हिंसाचार किंवा मानसिक त्रास देणं आहे असा कोर्टाचे निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचे पण आहेत माननीय हायकोर्टाचे पण आहेत तर पुरुषांना सुद्धा ह्या कायद्याचा उपयोग करता येईल कायद्याबद्दल माहिती घ्या तुमच्यावर जर अशी कुठली परिस्थिती असेल की जिथे तुमची बायको तुम्हाला छळते तुमच्या आईवडिलांना त्रास देते तुमच्या घरातल्यांना सारखी ती पोलिसात जाऊन गुन्हा दाखल करायला धमकावते आहे तुमच्यावर खोटे गुन्हे करण्याची ती भीती दाखवते आहे आणि तुम्हाला आर्थिकरित्या लुटायचा प्रयत्न करत असेल ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही त्वरित तुमच्या कुठल्या तरी चांगल्या वकिलाला संपर्क साधा तुम्ही ज्या कुठल्या गावात आहात तिथे संपर्क साधा किंवा पोलिसांकडेही जाऊन तुम्ही एक नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स एन सी दाखल करू शकता आणि तुम्ही सुद्धा कौटुंबिक न्यायालयात ह्या कारणावरनं घटस्फोटासाठी दावा दाखल करू शकतात बऱ्याच बायका या मुलं पण होऊ देतात मग नंतर त्या सेपरेट होतात आईवडिलांकडे जातात कारण की त्यांना मूळ उद्देश हा नसतो की त्यांना नवऱ्याबरोबर आहे त्यांचा मूळ उद्देश असा असतो की काही करून त्यांचं अट्रॅक्शन जे आहे त्यांच्या आईवडिलांकडे त्यांचं माहेरच सुटत नाही आणि त्यांना आई आणि मग ह्या अनेक ज्या घटना ज्या घडत आहेत सध्या समाजामध्ये ज्याच्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत आणि खोट्या स्टोरीज आणि अनेक जर तुम्ही केसेस जर वाचल्या आणि न कोर्टातले निर्णय वाचले बाजू वाचल्या तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यात बऱ्यापैकी ह्या ज्या दुपारी आपल्या सध्या टेलिव्हिजनवर ज्या अनेक मालिका सुरू आहेत मराठी आणि हिंदी मालिका ह्या मालिका फार कारणीभूत आहेत ह्याच्यात कारण की संबंध सासू घाण दाखवली जाते नाहीतर सून घाण दाखवली जाते अतिशय दुष्ट सु सासवा अतिशय दुष्ट सुना अतिशय दुष्ट नणंदा अतिशय दुष्ट जा, जा जावा भावजया सगळ्याच अशा दाखवलेल्या जातात आणि ह्या मागणं एक असा सायकोलॉजिकली इम्पॅक्ट केल्या जातो आहे समाजावर की बाबा सगळ्यात सुना सगळ्यात सासा नंदा भावजया जावा या सगळ्या दुष्टच असतात कारस्थानी असतात आणि यातनच असुरक्षितता निर्माण होते आणि मानसिक एक संतुलन ढासळत समाजातलं आणि अनेक घरातलं ढासळलं आहे आणि आम्ही जे काही खटले आ, चालवलेले आहेत बघितलेले आहेत किंवा मी समुपदेशनसुद्धा करतो प्री डिवोर्स काउन्सिलिंग मी करतो या प्री डिवोर्स काउन्सिलिंगमध्ये पण मला अनेकदा असं आढळून आलेलं आहे की आया ज्या आहेत मुलींच्या आया यांचा रोल फार मोठा आहे मुलींचे संसार उद्ध्वस्त करण्यामागे सगळ्यात मोठा हात मुलीच्या आईचा असतो ती त्या मुलीला शिकवत असते रोज एक तर मोबाईल फोन व्हॉट्सअप आणि व्हिडिओ चॅटमुळे ती मुलगी दिवसातनं तास तास दोन दोन तास आईशी बोलत असते किंवा बहिणींशी बोलत असते आणि ह्या तिला शिकवत असतात आज काय तुझी नणंद आली का आता काय तुलाच राबावं लागेल आता तूच कष्ट तू काय मोलकर्णीस का घरातली झालं विष गेलं कानातनं विष पेरल्या गेलं मग ती सून तिथे सासरी तिचं नाटकं रंगवायला लागते मग ती नवऱ्याच्या मागे भुणभुण लावते तुमची बहीण चाली आहे आता इतके दिवस राहील